नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज मध्ये तुम्हाला कोणत्याही चालू घडामोडीच्या ज्या न्यूज आहेत त्या वाचायच्या आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपली चालू घडामोडीची टार्गेट सिरीज असेल तर आता ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करतोय त्यापासून उद्याच्या दिवसाचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला हे टार्गेट तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही एक ते दोन तास देऊन हे टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं असतं ठीक आहे त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ यायच्या आधी हे जे आपण टार्गेट सांगितलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न करा आणि हे टार्गेट जे आहे ते कंबाईनची पूर्वपेक्षा दोन हजार चोवीस किंवा जे कोणी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा एक्झाम देणार असतील तर त्यांच्यासाठी टार्गेट सेरीज आहे तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करत चला तुमच्या लाईक्समुळेच मोटिवेशन मिळत आणि आपण डेलीच्या डेली तुम्हाला क्वालिटी कंटेंट जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपडेट होत राहतो इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा कारण वेळ जो आहे तो अतिशय कमी उरलेला आहे आणि चालू घडामोडीचा सिलेबस हा अत्यंत विस्तृत असा आहे तर आपला टार्गेटचा कालावधी जो आहे तो आपण एक ऑगस्ट पासून टार्गेट सिरीज जी होती ती चालू केली होती एक एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट मात्र आता आपल्याला याच्यामध्ये वेळ जो आहे तो एक्सटेंड करावा लागणार आहे कारण सिलेबस जो आहे तो अत्यंत असा वास्ट आहे चालू घडामोडीचा आणि आपल्याकडे टाइमचं लिमिटेशन आहे करंट अफेअर्ससाठी आपण दिवस दिवसभर करंट अफेअर्स करू शकणार नाही आपल्याला दररोज एक ते दीड तास किंवा जास्तीत जास्त दोन तास करंट अफेअर्सला वेळ द्यायचा आहे कारण इतर सुद्धा आपल्याकडे विषय आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास जो आहे तो करायचा असतो त्याच्यामुळे आतापासून गांभीर्यपूर्वक या सिरीजकडे बघायला सुरुवात करा एका महिन्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्ही फार मागे पडलेला असाल त्याच्यामुळे आतापासून सिरियसली व्हा आणि आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा तर याच्यामध्ये आपण टार्गेटच्या कालावधी आपण मध्ये काय संपवणार आहे तर जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी असतील त्या आपण टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे लवकर त्याच्यावरती लेक्चर सिरीज सुद्धा घेऊन येईल म्हणजे जेणेकरून तुमचे सगळेच करंट अफेअर्स आपल्या चॅनलवरती सुरू जे होतील ते कंप्लीट तुमचे करून देईल ठीक आहे मात्र आता तरी टार्गेट सिरीजनुसार तुम्ही पुढे पुढे चला आणि दररोज आपण जे काही सांगतो ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा उद्याचा व्हिडिओ येईपर्यंत तर यासाठी संदर्भ तोच आपण वापरतोय सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेतीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या आपण मासिक याच्यामध्ये वापरतो आणि जेकेटोडे एमसीकूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफ ज्या आहेत मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत त्या तर हे आपण याच्यामध्ये वापरतो ठीक आहे तर एकूण तीन सोर्सेस जे आहेत ते मुंबई भरपूर झाले तीन सोर्सेस करंट अफेअर्ससाठी ॲटलीस्ट इतकं तरी आपण चांगलं करून जाणं परीक्षेला फार गरजेचं आहे हे जरी केलं तरी सुद्धा तुमचा स्कोर चांगल्यापैकी करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो मात्र याचे सगळे सोर्सेस असणं गरजेचे आहेत ठीक आहे तर बघा तुम्हाला काय करायचंय तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसमधून सगळे अहवाल आणि निर्देशांक जो चॅप्टर होता तो संपलेला आहे आता सिम्प्लिफाईडचा अंक तेत्तीस वा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा काय वाचायचं आहे जागतिक मानव विकास अहवाल वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीस जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार चोवीस मुस्लिम लोकसंख्येमागे त्रेचाळीस पॉईंट पंधरा टक्के वाढ सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी ग्लोबल ई वेस्ट मॉनिटर दोन हजार चोवीस जागतिक आनंद अहवाल दोन हजार चोवीस ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीस स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन दोन हजार चोवीस सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सी डब्ल्यू यू आर युवा विद्यापीठ क्रमवारी दोन हजार चोवीस बेगुसराय सर्वात प्रदूषित शहर क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी दोन हजार पंचवीस आणि एन्वयरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस तर हे काही महत्त्वाचे अहवाल किंवा निर्देशांक आहेत सिम्प्लिफायड अंक बत्तीस सॉरी तेहतीसमध्ये मध्ये तुम्हाला जे असतील ते मिळून जातील हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि वाचल्यानंतर तुम्हाला सांगितले जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर वाचल्यानंतर ह्याला चेकमार्क करत चला की बाबा मी वाचला असेल तर पुढे यसल्या नसेल तर नो लया स्वतःशी प्रामाणिक राहा म्हणजे ॲटलिस्ट पुढे 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 गोष्टी तुमच्या सरकत राहतील ठीक आहे करंट अपेक्षा स्कोरिंग विषय आहे कोणी सुद्धा मार्क त्याच्यामध्ये घालवू नका त्यामुळे टार्गेट सिरीज आपली रेग्युलरली फॉलो करत चला तर सिम्प्लिफाईडचे अंक ते मधून हे जे महत्त्वाचे अहवाल निर्देशांक असेल हे तुम्हाला आज वाचायचं आहे म्हणजे उद्याच व्हिडिओपर्यंत तुम्ही कधी तुमच्या वेळेनुसार एक दीड ते दोन तास काढून तुम्ही हे सगळं वाचू शकता त्याच्यानंतर जुलै दोन हजार चोवीस परिक्रमाचं मासिक घ्या त्याच्यामध्ये जागतिक अटॅक ग्लॅन्स हा सगळ्यात शेवटी तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळून जाईल जागतिक चॅप्टर अजून आपलं चालू आहे अॅटेक ग्लान्समध्ये एकदम शेवटी तुम्हाला या गोष्टी मिळून जातील आता दिसणारी पॉईंटची संख्या जरी तुम्हाला जास्त असेल तरी संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे मॅक्झिमम दोन ते तीन पेजेसमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील एका मध्ये सगळ्या न्यूज त्यांनी कव्हर केलेल्या आहेत तर व्यवस्थित केअरफुली ऐका कोणतं संपोच आहे तुम्हाला तर स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवरती गुळीबारा आता जागतिक घडामोडी त्या नंतर नॉर्थ यॉर्कशायर परिषदेची फलकांवरील एपोस्ट्रॉपीच्या वापरास बंदी कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू खारकीऊ प्रदेश इस्रायल आणि हमासच्या नेत्यांविरुद्ध अटक वॉरंटची विनंती यूएस फेडरल रिझर्व्हचे दर स्थिर मालदीवमध्ये रुपे सेवा सुरू स्पेन आय एस एचा नव्याण्णव सदस्य बनला पापुआ न्यूगिनीला भारताची मदत आयलोचा बेरोजगारी अंदा अंदाज मलेशियाची अॅनिमल डिप्लोमसी तीस वर्षापूर्वी लुटून नेलेल्या शिवमूर्तीची थायलंडमध्ये घर वापसी ऋषी सुनक यांची मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा कलिंगड पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक हमासच्या कासम ब्रिगेड्सकडून रॉकेट हल्ला ऑल आयज ऑन राफा ट्रेंड ब्रिटनमध्ये ऑटो करेक्टच्या सुविधेला विरोध चीनचे ग्रे झोन प्रेशन फिलिपिन्समध्ये घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या लाहोर कराराचे उल्लंघन केल्याची कबुली नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकला भारत आणि ब्रिटनकडून एफेयेसाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार चीनकडून अमेरिकेच्या संरक्षण निर्बंध विलियम लाई चिंग ते तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या वंशांच्या तमिळांना दोनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण टो लाम व्हिएतनामचे नवे राष्ट्राध्यक्ष युरोपियन युनियनकडून जगातील पहिल्या मोठ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कायद्याला मंजुरी अल्लामाई हलिना चारशे चा नवे पंतप्रधान एसबीआयच्या दक्षिण आफ्रिकेतील शाखेला दंड लिथुएनियाचे राष्ट्राध्यक्ष गीतनास नोसेदा यांची पुनर्निवड घानाचे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरसाठी रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांसोबत भागीदारी प्रसिद्ध डिझने गीतकार रिचर्ड एम शेरमन यांचे निधन आशियाई विकास बँकेकडून भारताला सार्वभौम कर्ज मंजूर रशिया तालिबानला दहशतवादी यादीतून वगळणार इमॅन्युएल सोबरेन यांची डब्ल्यू ओ एच महासंचालकपदी निवड जागतिक मुदा भागीदारीची बारावी पूर्ण सभा आयपीईएफ मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियाद्वारे बिगर नागरिकांसाठी सशस्त्र दल खुले त्याच्यानंतर जागतिक कर्ज संकटावर युएन अहवाल चे नवीन अस्थायी सदस्य फार्मास्युटिकल अलायन्स युक्रेन पाच टू पीस समिट शिखर परिषद उद्योगपती हल्ला टॉमस टोडिर यांची आयसलँडच्या अध्यक्षपदी निवड नंतर टांझानिया पोर्ट टर्मिनलसाठी अदानी पोर्टचा तीस वर्षांचा करार क्लॉडिया शेनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष सिंगापूरमध्ये एकवीसव्या श्रांगी शँग्रीलाचा संवादाचा सा समारोप नेपाळच्या अरुण तीन जलविद्युत प्रकल्पाला भारताची मदत हंगेरीमध्ये सातशे मीटर उंचीच्या राष्ट्रीय ऐकायच्या पुलाचे अनावरण फिलेमन यांग यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या आगामी अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड युरोपियन कमिशनने टांदनियाला संरक्षण अनुदानातून वगळले भारताचे बांगलादेशातील मोंगला मंदर व्यवस्थापनावर लक्ष फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून संसद बरखास्त वन्य मासेमारीपेक्षा मत्स्यपालन व्यवसायाचे उत्पादन जास्त भारतातर्फे ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत नवीन देशांचे स्वागत विमान दुर्घटनेत मालवी देशाच्या उपराष्ट्रपतींचा मृत्यू ऑक्सफर्ड विद्यापीठ पाचशे वर्षे जुनी ब्रॉनची मूर्ती भारताला परत करणार भारत आणि यु दरम्यान लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीमची सुरुवात त्याच्यानंतर भारत हिंद महासागर रिम असोसिएशन क्रूज पर्यटन परिषदेचा समारोप रशियन मालमत्तेचा वापर करून युक्रेनला पन्नास अब्ज डॉलरचे कर्ज देण्यास जी सात गटाची सहमती रशियाच्या हद्दीत अमेरिकेच्या शस्त्रांच्या वापरण्यास युक्रेनला परवानगी खलिस्तानी कट्टर विरुद्ध गांधीजींच्या पुतळ्यांची विटमना आता जागतिक अटेक ग्लान्स हे जुलै महिन्याचं जे परिक्रमाचं मॅक्स मासिक आहे त्याच्यामध्ये जागतिक अॅटेक ग्लान्समध्ये ह्या सगळ्या न्यूज ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या सगळ्या न्यूज तुम्हाला मिळून जातील तर व्यवस्थित करा तीन ते चार पेजेस आहेत मॅक्झिमम एक तासाचा तुम्हाला कालावधी लागेल व्यवस्थितरित्या वाचायला तर एक दीड ते दोन तास जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी सुद्धा या बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या होऊन जाणार आहेत मात्र दररोज तुम्हाला टाईम ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल तर शेवटी अर्धा दिवसामध्ये जर करायचा प्रयत्न केला तर खूप मोठ्या गोष्टी तुमच्या पेंडिंगला पडू शकतात यासोबतच तुम्हाला जे टुडेच्या पीडीएफ ज्या आहेत ज्या की आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफ ज्या त्या अवेलेबल आहेत त्यामधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता करायचे आहेत प्रश्न त्याचं उत्तर आणि विश्लेषण सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले दे आहे त्या पीडीएफ मध्ये जाऊन नक्कीच या पीड सर्वांनी घ्या याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आणि कॉमेंट मध्ये पिन केलेली पाहायला मिळेल तिथून रोज पंचवीतेस प्रश्न न चुकता वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत मग एकूण जवळपास चार हजार प्लस प्रश्न जे आहेत हे आपण ऑलरेडी जेके मधून सगळे बनवलेले आहेत मंथ टू मंथमध्ये तुम्हाला हवे असतील तर त्याच्या सगळ्यांची लिंक तुम्हाला वेगवेगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केल्याला पाहायला मिळेल तिथून जाऊन या नक्कीच पीडीएफ घ्या अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे जे के टुडेचा करंट अफेअर्च्या दृष्टिकोनातून हे तीन सोर्सेस जरी वापरले तर इनपाय आपल्यासाठी बऱ्यापैकी आपला चांगला स्कोर करंट अफेअर्समध्ये शंभर टक्के येणारच आहे त्याच्यामुळे सर्वांनी पीडीएफ नक्कीच घ्या ओके तर अशा प्रकारे टार्गेट आहे नक्की चॅनल तुम्ही आपलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉिंग गायज अँड ऑल द बेस्ट